वर्गे 11 प्रभात 40 प्लस संघ वाकला नावाची जी स्पर्धा आपण पाहतोय प्रभात 40 प्लस चषक 2023 स्पर्धेचा आता तिसरा दिवस अंतिम दिवस. पहिला दिवस गाजवला नवापाडा 40 प्लस संघाने, दुसरा दिवस गाजवला उंबार्ली 40 प्लस संघाने आणि आजचा हा तिसरा अंतिम दिवस स्पर्धा अंतिम टप्प्यात आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो जय गावदेवी 40 प्लस शिरडोन विपक्ष जय गावदेवी 40 प्लस आगासन. शिरडोन संघाने टॉस जिंकला, नाणेफेक जिंकली आणि आगासन संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात, संघना किशोर मुंडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गंगाराम मुंडे ही सलामीची जोडी. गोलंदाज आपण पाहतोय सुभाष पाटील पहिलं षटक हाताळतात. पंच म्हणून आपण पाहतोय एसपी पॅनलचे आमचे रमेश म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्क्वेअरलेगचे पंच आयोजक जयंत भुई. हे दोन पंच सज्ज झाले. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिला षटक, पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते सुभाष पाटील. तर स्ट्रायकरला आपण पाहतोय संघना किशोर मुंडे. गेली का लेट प्ले सुभाष. पहिला चेंडू पहिल्या टप्प्याचा मारा केला, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, निर्धार चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुभाष पाटील सुरुवात तर चांगली केली आहे, डॉटबॉलची समाप्ती होते. लेफ्ट राउंड विकेट पुढचा चेंडू आज पहिला दिशा दिली आहे. शेतेच्या चेंडूचा पाठला करतो मात्र चेंडू त्यांच्या आवाजाच्या बाहेर, दुसऱ्या चेंडूवर येतो तो किशोर मुंडेच्या बॅट मधनं चौका चार धावा. पहिला चेंडू गोलंदाज सुभाष पाटीलने चांगल्या पद्धतीने हाताळला, डॉट चेंडूची समाप्ती झाली. मात्र त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आत्मविश्वासाने किशोर चेंडू मुंडे हा चौकार पकडला, बिनबाद चार. वेगवान चेंडू, चांगला प्रयत्न केला गोलंदाज सुभाष पाटीलने, मात्र इथे जीवदान लागतो फलंदाज किशोर मुंडेला. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केले जाते, बिनबाद पाच अशी धावसंख्या आपण पाहतो. तर आजपर्यंत कालपर्यंत आपण पाहिलं 46 चौकार. आमचे गुणलेखक अशोक पाटील फडकेपणा आम्हाला माहिती देत आहेत कालपर्यंत 46 चौकार खेळपट्टीवर लागले. काल 46 चौकार लागलेत कालच्या दिवसामध्ये. कोणी टप्प्याचा चेंडू समोर खेळता किंवा गंगाराम मुंडेच्या बॅट मधन कदाचित हा चौकार चार धावा. पहिल्या षटकाला सुरुवात झाली, पहिला चेंडू निर्धार केला. त्यानंतर आपण पाहतो किशोर मुंडे आणि गंगाराम मुंडे या जोडीमध्ये भागीदारी फुलतीय बाहेरते. आता मात्र चांगली भागीदारी होतीये, फलंदाजी चांगली होतीये. बिनबाद न फुलता चेंडू पन्नासच्या समोर खेळता लागोपाठचा दुसऱ्या चेंडूवर गंगाराम मुंडेच्या बॅट मधन हा दमदार चौकार चार धावा. पाच चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा एकवटल्या आहेत. गंगाराम मुंडे आणि किशोर मुंडे या सलामीच्या जोडीनं आणि बीडमा 13 ही जमेची बाजू असेल आगासन संघासाठी. नक्कीच अशोक पाटील खोलताना खेळतात, मात्र इथे थोडंसं पंबल होतात. 9 क्षेत्रक्षक घेऊन स्टेडियम संघ इथं क्षेत्रक्षण करतोय. तर अशा पद्धतीनं पहिलं छोटं इथे संपन्न होतं. बिनबाद 14 ची धावसंख्या आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये. नाणेफेक गमावल्यानंतर आगासन संघाची बिनबाद 14 अशी दमदार सुरुवात. सलामीची जोडी आपण पाहिली, किशोर मुंडे गंगाराम मुंडे बिनबाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 5 षटकांची लढत आणि नक्कीच अशोक पाटील जमेची बाजू असेल, एकीकडे बाद झालेला नाहीये, सुरुवात चांगली झाली आहे. 14 धावा धावफलकावर किशोर मुंडे गंगाराम मुंडे बिनदास मुंडे शरद मुंडे बाळराम बेडेकर अशी तगडी स्टार कास्ट आगासन संघामध्ये आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विलास पाटील सुभाष पाटील रेवन पाटील कैलास पाटील तानाजी Gracias.
आणि मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतात कैलास पाटील बिंगबाद 14 स्ट्रायकिंगला आपण पाहतो गंगाराम मुंडे यष्टांच्या मागे आपण पाहतोय विलास पाटील कैलास सज्ज होतात स्ट्रायकिंगला गंगाराम मुंडे बिंगबाद 14 दुसरा षटक मार्गस्थ इशारा करा चौकार है षटकार है जयेंद्र भाई पंचाला विनंती करते चौकार की षटकार इशारा करा प्लीज चौकार धन्यवाद रमेश मात्रे समोर खेळता चांगले चित्र चमकतो मात्र तोपर्यंत गंगाराम व्यवस्थित सुरक्षितरित्या पोहोचतात सिंगल कंप्लीट होतो धावसंख्या पोहोचली 18 पाच षटकांच्या लढतीमध्ये दुसरा षटक मार्गस्थ असताना बिंगबाद 18 चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो जो गावडी फुटबॉलचा आगाचा संघ सलामीची जोडी आपण पाहतो की किशोर मुंडे आणि गंगाराम मुंडे गोलंदाज पुन्हा एकदा तयार कैलास राजमोहन गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी कमबॅक केलं जातं दोन चेंडूंमध्ये तब्बल 5 धावा गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आपण पाहतो कैलास पाटील चांगली गोलंदाजी करतात निदा चेंडूची समाप्ती होते धावसंख्या स्थगित बिंगबाद 18 19 ऑफ साईडला सुरेश दिशा दिली वन डाऊन तीन मारीची जबाब चौकार 4 धावा बिंबाद 23 संगणक किशोर मुंडे चांगली फलंदाजी करतात कापडच्या माध्यमातून समोर खेळतात चांगले क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग त्याच्या 24 वर पोहोचते चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो जर चेंडू आणला नसता तर नक्कीच कदाचित चौकारी जाऊ शकला असता गुड फिल्डिंग सिंगल इथे धावसंख्या 24 कैलास पुन्हा एकदा तयार ऑन साईडला स्टँड डाऊन दिला इथे मात्र गंगाराम मुंडेच्या बॅट मधन या धावातील पहिला षटकार 6 धावा तीस धावा बॉल किती आले ओर झाली ओर षटक संपले दोन षटकाची इथे समाप्ती झाली आहे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बिंगबाद तब्बल 30 धावा आपण पाहतो पहिल्या विकेट साठी 30 धावांची भागीदारी आपण पाहतो या दोन फलंदाजा दरम्यान आपण पाहतो किशोर मुंडे आणि गंगाराम मुंडे आणि बिंगबाद 30 धावा आपण पाहतो अजून 3 षटक बाकी असेल अशोक पाटील 18 चेंडूचे खेळ अजून बाकी असेल आणि सुरुवात इतकी चांगली झाली आहे दोन षटक इथे संपन्न झाली आहेत आणि दोन षटकांमध्ये आगासन संघाने किशोर मुंडे आणि गंगाराम मुंडे या दोन फलंदाजांच्या जोरावर इथे बिंगबाद 30 अशी धावसंख्या नोंदवली आहे सुरुवात चांगली झाली आहे अजून 3 षटके बाकी असतील इथून मात्र शिडोन संघाच्या गोलंदाजाने कमबॅक करावं लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल सुभाष पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतात सुभाष पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेट स्ट्रायकिंगला किशोर मुंडे ऑन साईडला झेडची शक्यता निर्माण झाली आहे आणि इथं मात्र षटकार येतोय क्षेत्ररक्षकाने खेळ घेऊन सीमारेषेच्या बाहेर त्यांचा पाय लागलाय त्या कारणाने इथं षटकार येतोय 6 धावा जबरदस्त फलंदाजी संघनायकाला साजेची फलंदाजी किशोर मुंडेच्या माध्यमातून आपण पाहतोय तितकी तोलामोलाची
साफ अशोक पाटील गंगाराम गीतक गुड बॅटिंग सात चेंडू मध्ये 16 धावांवर खेळत आहेत आणि सहा चेंडू मध्ये गंगाराम तब्बल 20 धावांवर खेळत आहेत. पुढचा चेंडू कॉन्फिटला आले अतिशय सुरेख घेत रोहन पाटील यांच्या माध्यमातून जी भागीदारी पुण्यासाठी भरत होती आणि सुरेख संघासाठी डोकेदायक ठरत होती ती भागीदारी मात्र इथं गोलंदाज सुभाषने संपुष्टात आणले. त्याचं कारण रोहन पाटीलच्या माध्यमातून हा सुरेख खेळ टिपला. पहिल्या विकेटचं पतन झाले. धावसंख्या आपण पाहतो धावसंख्यावर 1 बॅट 36 धावा. शिर्डी संघासाठी हे दोन फलंदाज डोकेदुखी ठरत होते मात्र रेवन पाटील यांच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला गेला आणि सुभाष पाटीलनं इथं पहिली सफलता प्राप्त करून दिली होती शिर्डी संघाला. 1 बॅट 36 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात एंटर होत आहेत बिंदास मुंडे. 1 बॅट 36 संघना किशोर मुंडे माघारी पडले. चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी आपण पाहिली. स्ट्रायकिंगला आपण पाहतो नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बिंदास मुंडे. गोलंदाज तयार सुभाष पाटील लेफ्ट आर्म ओव्हर दिले. इथे मात्र फटका फसलाय मात्र इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना वेरी फास्ट बॉल बिंदास मुंडेच्या बॅट मधन षटकार साधावा. बेचाळीस धावा आपण पाहतो एका गाड्याच्या मोबदल्यात. चांगली फलंदाजी आघात संघाच्या माध्यमातून आपण पाहतो. सुभाष पुन्हा दत्तया ऑन साईडला खेळताय. क्षेत्राचे कोणी नाही चेंडू वन बॉल टू मार इथे बिंदास मुंडेच्या बॅट मधन हा दणदणीत चौकार 4 धावा. 46 धावा आपण पाहतो. धावपळीत वाऱ्याचे वेगाने अशोक पाटील पुढे सरकतो. त्याचं कारण पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी. त्यानंतर आपण पाहतो जसा बिंदास मुंडे मैदानात आला आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. समोर खेळतात दाखवतो तुम्हाला क्षेत्रचे आहे गुड फिल्डिंग चांगलं क्षेत्रचे होते. दुसरीचा प्रयत्न केला जातो. गंगाराम सुरक्षित पोहोचले. 2 धावा येत आहेत. धावसंख्या पोहोचली 48 वर. आमचे ऑफिशियल गुणलेखक अशोक पाटील नंतर फडके पाडा 2 दिवस चांगली कामगिरी करतात. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसात सुद्धा त्यांची कामगिरी चांगली आपण पाहतो. 48 धावा. सुभाष पुन्हा गतया दिशा दिले. जंगलचा फक्त दिशा दिले. फक्त दिशा युक्तीचा वापर केला. शेतीचे चेंडूचा पाठला करता चेंडू त्यांच्या आघाताच्या बाहेर इथे येतो तो चौकार 4 धावा. अर्धसंघ धावपळावर लागते. अर्धसंघ संघाचे 52 धावा. पाच षटकांची लढत अशोक पाटील आणि तीनच षटकांमध्ये 52 धावा. याबरोबर तुम्ही अंदाज बांधू शकता आघाचा संघ कशा पद्धतीने फलंदाजी करतो. फक्त एकच गडी बाद झाला. संपन्न झाली आहेत.
तीन षटकाचा खेळ इथे संपला, 18 चेंडूचा खेळ इथे संपला आणि एक बाद 52 अशा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो होतो आगासन 40 प्लस संघ। अजूनही दोन षटक अशोक पाटील बाकी असतील, 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, मात्र इथून या उर्वरित दोन षटकांमध्ये शिडो संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल। गंगाराम सलामीला आले, किशोर मुंडे सलामीला आले, तर 36 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली। किशोर मुंडे बाद झाल्यानंतर बिंदास मुंडे जसा मैदानात एंटर झाला त्यानंतर आपण पाहतो बिंदास आणि गंगाराम ही जोडी अतिशय चांगली फलंदाजी करते। गोलंदाज तयार, चौथ्या मार्गस्थ गोलंदाज तयार, रामनाथ येत आहेत स्ट्रायकिंगला। आपण पाहतो सलामीचे फलंदाज गंगाराम मुंडे, एक बाद 52। सलामीचे फलंदाज गंगाराम मुंडे, गोलंदाज रामनाथ, एक बाद 52। पक्का
कैच कोणी घेतली वाला कैच पहिला फटका दुसरा सामना आपण पाहणार आहोत आई रागाई फोटोप्लस चिंचवडचा पाडा विपक्ष अंतरली फोटोप्लस नवीन फलंदाज मैदान इंटर होता बाळराम बेडेकर भरपूर वर्ष रेग्युलर संघाची मुख्य संघाची सेवा केली आणि आज फोटोप्लसच्या माध्यमातून किशोर मुंडे असतील गंगाराम असतील बिंदास असतील बाळराम असतील शरद मुंडे असतील अगस्त संघासाठी फोटोप्लस संघासाठी चांगली कामगिरी करतात 2:55 बाळराम बेडेकर येतात स्ट्रायकिंगला गोलंदाज तेव्हा रामनाथ रन ओव्हर विकेट ऑन साईडला खेळतात पहिली धावतर वेगाने घेतात दुसरीसाठी प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते धावसंख्या 57 वर पोहोचते आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतो पहिल्या फिरतील पहिला सामना आपण पाहतो जय गावदेव फोटोप्लस शिवम विपक्ष जय गावदेव फोटोप्लस आघासन 57 धावा आपण पाहतो धाकलकर पुन्हा एकदा गोलंदाज या पुन्हा धावसंख्या खेळतात पुन्हा एकदा तो क्षेत्रक्षक आता मात्र चुकी होती है आणि बाळराम बेडेकरच्या बॅट मधून तब्बल 2 चेंडू मध्ये धावा येतात त्या 6 आणि या चेंडू येतो तो चौकार 4 धावा आमचे गुणे लेखक अशोक पाटील माहिती देत आहेत योगा बघा प्रत्येक फलंदाजाने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला आपला दुसरा चेंडू खेळत असताना प्रत्येक फलंदाजाने चौकार ठोकला तब्बल 61 धावा आपण पाहतो धावपळीवर गडी बाद झाले तर फक्त 2 चेंडू द्यायचा हनुमान मात्र चेंडू द्या पहिल्या षटकात धावा आल्या 14 गोलंदाज सुभाष पाटील दुसऱ्या षटकात धावा आल्या 16 गोलंदाज कैलास पाटील तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 22 गोलंदाज होते सुभाष पाटील आणि चौथ्या षटक मारले तो 2 बाद 61 धावा प्रत्येक फलंदाज आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतो चांगले योगदान देतो बाळराम बेडेकर स्ट्रायकिंगला गोलंदाज तयार मोठा फटका बनवला स्टार्ट ऑफ दी लेव्हल बाळराम बेडेकरचा बॅट फटका हा येतो जगत तुम्ही षटका साधावा आमच्या कमलाकर भोईराव आयोजक केडी धावा आपण पाहतो धावफलकावर काय फलंदाजी करतात बघा प्रत्येक फलंदाज चांगली फलंदाजी करतो सलामीला आले किशोर मुंडे गंगाराम मुंडे 36 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी किशोर मुंडे बाद झाल्यानंतर आले बिंदास मुंडे बिंदास मुंडेने चांगली फलंदाजी केली बिंदास माघारी परतल्यानंतर आले ते बाळराम बेडेकर सुद्धा चांगली फलंदाजी करतात 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 67 धावा चांगली गोलंदाजी निर्धार चेंडूची समाप्ती होती षटक क्रमांक 14 इथे संपन्न होतो 4 षटके इथे समाप्त झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर आघासन संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 बाद 67 धावा चिंचवडचा पाडा संघ आणि अंतारी संघ दोन्ही संघाने विनंती असेल टॉस साठी तयार राहायचं आहे तर 6 चेंडू बाकी असतील आणि इनिंग ब्रेक मध्ये चिंचवडचा पाडा विपक्ष अंतारली असा टॉस केला जाईल आणि नक्कीच आपल्या संघटनेमध्ये अंतारली संघ नव्याने दाखल झाला आणि त्यांचा फोटोप्लसचा पहिला सामना असेल चला चिंचवडचा पाडा आणि अंतारली संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी तयार राहायचं आहे शेवटचे षटक मार्गस्थ आतापर्यंत 4 षटकांमध्ये तब्बल 67 धाबा आपण पाहतो धाव फलकर प्रत्येक फलंदाजाने चांगलं योगदान दिलं सुरुवात चांगली झाली गंगाराम आणि नरेशच्या माध्यमातून किशोरच्या माध्यमातून हे दोन फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली बिंदासने चांगली फलंदाजी केली त्यानंतर आपण पाहतोय बाळराम बेडेकर आणि गंगाराम मुंडे सलामीला आलेत गंगाराम अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहेत नवनाथ तयार राइट मोर विकेट
गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी। पहिला चेंडू निर्धाव चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, मात्र उरित पाच चेंडू नवनाथ कशा पद्धतीने हाताळतात आणि गंगाराम आणि बाळाराम हे दोन फलंदाज कशी फलंदाजी करतात ते पाहायचं आहे। डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, पुन्हा एकदा तयार। इथे मोठा फटका बनवलाय, जेलची शक्यता निर्माण झाली आहे, इथे जेल सुटलाय, प्रयत्न चांगला केला होता मात्र झेल सुटला आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर दोन धावांमध्ये आपण पाहतोय। गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, पहिला चेंडू निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिला झेल उडला होता मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, झेल सुटला, सुटलेल्या झेलचं रूपांतर दोन धावांमध्ये आपण पाहतो। धावसंख्या पोहोचते ती 69। उलटा चेंडू, चुकीची गोलंदाजी, चेंडू मागे सरकतोय आणि गंगारामच्या बॅट मधनं आलाय हात चौकार। सलामीला आलेत, शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करतात आमचे गुणलेखक अशोक पाटील आलेत ते फलंदाज गंगाराम मुंडे आणि या गोल फलंदाजाने आतापर्यंत नक्कीच 27 धावांचं योगदान दिलंय, त्यामध्ये आपण पाहतोय। बघा बिंबर साठी चेक करायचंय, आमचे युटीसीचे मनोज मडवी चेक करतील, आयोजक आहेत हनुमान। नाहीये 73 धावा आपण पाहतो दहा फलकावर। नवनाथ पुन्हा एकदा तयार, ऑन साइडला खेळतात, क्या बात आहे। गंगाराम मुंडे षटकार, 6 धावा, सलामीला आले सातत्यानं, इथे चांगली फलंदाजी करतायत ते गंगाराम मुंडे। पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी आपण पाहिली होती गंगाराम मुंडे किशोर मुंडे या दोन फलंदाजा दरम्यान। किशोर बाद झाले, त्यानंतर बिंदास आले, बिंदासनी चांगली फलंदाजी केली, बिंदास बाद झाले, त्यानंतर आपण पाहतो बाळराम आणि गंगाराम हे दोन फलंदाज चांगली फलंदाजी करतायत। धावसंख्या 79। पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा षटकार, लागोपाठच्या दोन चेंडूंवर गंगाराम मुंडेच्या बॅट मधनं दोन षटकार, 6 धावा। धावांचा डोंगर आपण इथं पाहतो तो अंगासन संघाच्या माध्यमातून, त्याचं कारण प्रत्येक फलंदाज इथं चांगली फलंदाजी करतो। गंगाराम सलामीला आले, अजूनही खेळतात, किशोर मुंडेने चांगली फलंदाजी केली, बिंदास मुंडेने चांगली फलंदाजी केली, बाळराम चांगली साथ देतात आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 85 धावा। 39 धाव संख्येवर खेळतात गंगाराम, 13 चेंडू 39 धावा। पुन्हा एकदा मोठा फटका, लागोपाठ 3 चेंडू गंगाराम मुंडेच्या बॅट मधनं हा तिसरा षटकार, 6 धावा। वाकलेंच्या आदरणीय पंडित दादा म्हात्रे यांचं आगमन झालं, आयोजकांच्या वतीनं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। पाच षटकांचा खेळ इथं संपन्न झाला आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आगाचा संघानं धावा कुठल्यात त्या दोन बाद तब्बल 91 धावा आणि शिर्डून संघासमोर लक्ष ठेवलंय ते 92 धावांचं।
आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो जय गावदेव 40 प्लस आघासन विपक्ष जय गावदेव 40 प्लस शिरडोन शिरडोन संघाने नाणेफेक जिंकली. आघासन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पाच षटकांच्या लढतीमध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आघासन संघाने पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावा कुठल्या त्या दोन गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 91 आणि शिरडोन संघासमोर लक्ष ठेवलंय ते तब्बल 92 धावांचं. 30 चेंडू आणि 92 धावांचं लक्ष शिरडोन संघ कशा पद्धतीने पार करेल आणि धावांचा डिफेन्स बचाव या 92 धावांचा बचाव आघासन संघ कशा पद्धतीने करेल हे ओके आमचे सहकारी समालोचक आमचे मित्र भोपरचा एक बुलंद आवाज विनोद पाटील भोपर यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. चला चिंचोळ्याचा पाडा आणि आंतरजिल्हा संघ तुम्हाला मी मगाशीच आयोजकांच्या वतीने सूचना केली आहे टॉस साठी ताबडतोब या. अंतर्लीत संघ आणि चिंचोड्याचा पाडा संघ टॉस साठी ताबडतोब या. चला अंतर्लीत संघ इथं उपस्थित आहे. विनोद भोईर नवनाथ म्हात्रे टॉस साठी या ताबडतोब चिंचोड्याचा पाडा संघ. एका बाजूला आपण पाहतोय जय रागाई 40 प्लस चिंचोड्याचा पाडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 40 प्लसच्या माध्यमातून आपला पहिला सामना खेळतोय तो मैत्री 11 40 प्लस अंतर्लीत संघ. चला नवनाथ म्हात्रे विनोद भोईर टॉस साठी या कुणीतरी या. थँक यू व्हेरी मच पंडित दादा. सगळ्यांचं पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघता वैद्य 11 व प्रभात 11 40 प्लस संघ वाकळण आयोजित प्रभात 40 प्लस चषक वाकळण. तर आज स्पर्धेचा अंतिम दिवस अंतिम दिवसातील हा पहिला सामना मैदानावरती आपण बघता जय गावदेवी शिरडोन वर्सेस जय गावदेवी आघासन. जय गावदेवी शिरडोन संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तर पुढची लढत आहे आई रागाई 40 प्लस चिंचोड्याचा पाडा वर्सेस मैत्री 11 अंतर्ली. टॉस साठी या आपण या ठिकाणी टॉस करून घेऊया. आजच्या दिवसातील दुसरी लढत या ठिकाणी असणार आहे. तर टार्गेट एकूण आहे 92 धावांचं. एक भलं मोठं टार्गेट आपण बघतायत मैदानावरती शिरडोन समोर. पहिला चेंडू हवेत मिडविकेटच्या दिशेने पॉवर प्ले सुरू. क्षेत्ररक्षक डीप मधून त्या ठिकाणी येत आहेत किशोर यावेस. धावचीची संधी होती पण सुरक्षित क्रीज मध्ये. तर शिरडोन संघ 9 खेळाडूंनी मैदानावरती उतरला आणि कुठेतरी पॉवर प्ले मध्ये त्यांचं जरूर नुकसान झालं कारण डीप मध्ये एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळे त्याचा फायदा पूर्णपणे आघासनने घेतला. एक चांगली सुरुवात त्यांना मिळाली आणि त्यानंतर मात्र गंगाराम मुंडे यांची बॅटिंग सगळ्यांनीच बघितली. आदरणीय पंडित माद्रे यांच्या शुभासे टॉस केला जाईल. या टॉस आपण करून घेऊया. एक इनिंग झालेली आहे. चिंचोड्याचा पाडा संघ या ठिकाणी आलेला आहे. स्वागत आहे त्यांचंही. तर अंतर्ली मला वाटतं यंदाच्या हंगामात पहिलीच टुर्नामेंट खेळतोय आणि नक्कीच त्यांना आपण शुभेच्छा देऊया या पूर्ण हंगामासाठी कारण नव्याने दाखल झालेल्या 40 प्लस मध्ये हा संघ आहे अंतर्ली. आणि बघूया आदरणीय पंडितजी मात्र यांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत. टॉस मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. हा चेंडू ड्राईव्ह करतायत मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या दरम्यान येते. टॉस आपण करून घेऊया पुढील मॅचचा. टॉस चिंचोड्याचा पाडा संघाने जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे.
आणि डिसिजन ते सांगतील काही मिनिटातच. तर एकूण टार्गेट 92 धावांचं आहे. खूप मोठं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आगासनच्या माध्यमातून शिवडोंसमोर. टॉप आहे झेलची शक्यता आणि एक सहज सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज बाद होती, पहिला गडी बाद होते मैदानावरती. रामनाथ खर तर एक मोठं लक्ष होतं, त्यामुळे इथून एक चांगल्या सुरुवातीची गरज होती, पण फलंदाज लवकर रामनाथ पाटील बाद झाले आणि त्यामुळे पहिला गडी हा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी बाळाराम बेडेकर हे स्वतःच्या अकाउंटमध्ये जमा करत आहेत. त्यांच्या मागे विक्रम विक्रम यांनी आज झेल टिपलाय. खूप मोठं टार्गेट आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये खरं तर आपण बघितलं तर ही 18 पेक्षा जास्त धावांची गती बघायला मिळाली. तो नो बॅट न्यू बॅटर संतोष येत आहे. हो यावेळेस मात्र पायचीचा अपील त्या ठिकाणी. रमेश मात्रे उर्फ मेघे यांनी बोर्ड वर गेलंय आणि फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का फलंदाज या ठिकाणी. खरं तर संतोष पाटील हे शून्यावरती बाद होत आहेत गोल्डन डकवरती. अप्रतिम गोलंदाजी, आधी फलंदाजी अप्रतिम झाली आणि त्यानंतर तुम्ही बघतायत गोलंदाजी जबरदस्त होत असताना. जयगावदेवी क्रिकेट संघ आगासन 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट जयगावदेवी शिरडोन 40+ हा संघ खेळतोय. स्पर्धा आपण बघतायत. प्रभात 40+ चषक वाकळण ठिकाण आहे नागुंबरेश्वर क्रीडांगण आणि या मैदानाच्या अगदी मागेच नागुंबरेश्वर मैदान आहे आणि या नागुंबरेश्वराची नेहमीच कृपा राहिलेली या संपूर्ण गावावरती, वाकळण गावावरती. आणि अगदी उजव्या बाजूला तुम्ही पाहिलं तर अत्यंत प्रसिद्ध असं एक जागृत देवस्थान म्हणजेच बाळ्याचा गणपती बाप्पा. आपण असं म्हणतो की सुंदर असं मंदिर आहे. संकष्टी चतुर्थीला म्हणा तिथे भरपूर रांगच्या रांग लागत असते. अनेक भक्तगण त्या ठिकाणी येत असतात आणि अत्यंत सुंदर असा परिसर निसर्गाच्या सान्निध्यात ही सगळी गावं आजही आपल्याला बघायला मिळतात. पावसाळ्यातील इथलं दृश्य अत्यंत रमणीय असतं, मनमोहक असतं. आणि हे मैदान आपण बघितलं तर वाकळण आपण अशा गावामध्ये आहोत जिथे क्रिकेटची क्रेज प्रचंड आहे. या गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये नेहमी सन्मानाने घेतलं जातं. त्यामागचं कारण वाकळांचा जो संघ सातत्याने खेळत असतो आणि सध्याच्या घडीला केतन मात्रेची जी कामगिरी होते ती संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेरही जबरदस्त. न्यू बॅटर सुभाष पाटील येत आहेत आणि बॉलिंग मार्कवर आहे सुनील मुंडे. टॉप आहे झेल होईल का प्रश्न आहे. काय जबरदस्त अंदाज घेतलाय किशोर त्या ठिकाणी होते आणि किशोर मुंडे हे खरं तर करिअरच्या सुरुवातीपासून आम्ही बघितलं जेव्हा ते रेग्युलर क्रिकेट खेळतो तेव्हापासून त्यांचा फिटनेस, त्यांची चपळाई, त्यांची चतुराई आजही 40 ओलांडल्यानंतर ती कुठेही कमी झालेली दिसली नाही. आज आपण बघू शकाल हा झेल कशा पद्धतीने टिपलेला आहे. यावरून त्यांचा फिटनेस, त्यांचा सराव किती चांगल्या पद्धतीने आहे हे तुमच्या लक्षात येईल. फार डीपमधून आले होते आणि 40+ अशा प्रकारच्या कॅचेस या नेहमीच अचंबित करणारे असतात. बरं काल याच मैदानावरती उंबारीचे कैलास थोडेसे नाही म्हणताना भरपूर मोठी दुखापत त्यांना झाली. खरं तर त्यांच्या फॉरआर्म्सचे जे दोन हडवते आणि इकडे ती ब्रेक झाली आणि त्यामुळे त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. भरपूर खरं तर ही दुखापत गंभीर होती. कालचा दिवस आपण बघितला, त्याचे एक्सरेही आणि त्याचा व्हिडिओही आपण बघितला 40+ ज्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांनी बघितला. सकाळी आम्हाला दाखवण्यात आला तो वाईट बॉल. खरं तर दुखापत हा खेळाचा भागच असतो असं म्हणतो आपण आणि जसं आपलं वय पुढे पुढे सरकतं आपली हाडं ही कमकुवत होत जातात आणि कॅल्शियमची जी बनण्याची प्रक्रिया आहे ती मंदावत जाते. आणि आता आम्ही या हाडं लवकर आपण पाहिलं तर जर वजन त्याच्यावरती पडला, काल त्यांचा खरं पूर्ण शरीराचा भार त्यांच्या त्या हातावरती होता. ओ यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशेने जबरदस्त टायमिंग या ठिकाणी साधलेलं आहे. या दरम्यान 4 धावा येत आहेत आणि शैलेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. UTC नक्कीच UTCचे
फाउंडर ऑफ युनिवर्सल टेनिस क्रिकेट आणि मनोज मडवी आज गावचे आहेत. हे दोघेजण सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतात, प्रचंड मेहनत घेत असतात आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील UTC वरती सुरू आहे. ज्या कोणाला ही स्पर्धा बघायची असेल तर तुम्ही प्रभात 40+ चषक वाकण टाईप करा किंवा UTC लाईव्हवरती आपण UTC लाईव्ह टाईप केलं तरी. आणि आमचे दुसरे ऑफिशियल फनच्या ठिकाणी मनोज पवार यांचं आगमन झालेलं आहे, मॅन फ्रॉम उत्तर शिव. खरं तर थोडासा त्यांना उशीर झाला, काही कामानिमित्त काहीतरी दुःखद घटना गावामध्ये घडली होती आणि त्यामुळे थोडं उशिरा नेली, हरकत नाही. रमेश मात्रे होते आणि त्यांच्या समेत आमचे पंच देखील मैदानात आहेत. ओ सुंदर चेंडू आणि नितीन देखील पंचांच्या भूमिकेत आहेत. तर दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण बघता सुनील मुंडे अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. धावा झालेले आहेत 19 धावफलकावरती, करायचे आहेत 192. हा चेंडू हवेत, स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिड विकेटवरनं फार वेगाने येत आहेत. दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. मैदानावरती बॅटर आपण बघताय तर किसन पाटील आणि सुभाष पाटील, आघाडीचे तिन्ही फलंदाज अग्रक्रमातील हे बाद झालेले आहेत. 40+ क्रिकेटमध्ये सातत्याने नवीन नवीन संघ ॲड होत आहेत. आजही आपण एक असा नवीन संघ आपण बघणार आहोत. संघ 40+चा नवीन जरूर आहे पण भरपूर क्रिकेट रेग्युलर ते खेळलेले आहेत. अंतरली संघाचं आपण स्वागत करूया 40+च्या या दुनियेमध्ये आणि त्यांना शुभेच्छा देऊया. या संपूर्ण हंगामामध्ये त्यांच्याकडनं चांगली कामगिरी व्हावी आणि क्रिकेटचा आनंद घ्या, निखळ आनंद घ्या. खरं तर 40+ आपण क्रिकेट नेहमी म्हणतो की एक एन्जॉयमेंट असते, एक आनंद म्हणून आपण खेळत असतो. फलंदाजा दरम्यान बाद झालेले आहेत आम्हाला पंच सांगतायत आणि मैदानावरती चौथा गडी बाद झाला आहे. चिंता वाढत चालली आहे. खरं तर संघ सकाळी आपण पाहिलं तर संघनायक थोडेसे निराश होते. कुठलाही संघनायक असू द्या, कुठल्याही संघनायकाचे जेव्हा 15 खेळाडूमधून 11 खेळाडू मैदानावरती येत नाहीत आणि तेव्हा मात्र कुठेतरी त्याच्या मनाला त्या वेदना होतात की आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एंट्री फी भरत असतो आणि हरणं जिंकणं हा खेळाचा भाग आहे पण आपले खेळाडू जर वेळेवरती उपस्थित नसतील तर मग कुठलाही संघनायक असू दे किंवा सिनियर खेळाडू असू दे त्याला त्याची दुखापत आणि त्याचा भूर्दंड आपण पाहिला तर शिडो संघाला नक्कीच या ठिकाणी भोगावा लागला. कारण की 9 खेळाडू आले, त्यात पॉवर प्लेमध्ये डीपमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक त्यांना ठेवता आला नाही पहिल्या, त्याचा फायदा मिळाला आगासन संघाला. आणि नियम असा आहे की 15 खेळाडूची जर तुम्ही यादी देता तर मग तुम्हाला कमी खेळाडू असल्यास तुम्हाला बाहेरून 2 खेळाडू मिळणार नाही. जर तुमच्याकडे 11 ते 12 खेळाडू असतील तर तुम्हाला 2 खेळाडू देता येतील कमी असतील तर. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार सुभाष सुभाष पाटील यांच्या बॅटमधून हा जबरदस्त टायमिंग शॉट आपण बघितला. ऑन साईडला पूल केलंय. 6 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय त्यावेळेस पुन्हा एकदा हवेत किशोर आहेत आणि किशोर मुंडे जिथे जिथे असेल तिथे तिथे या चुका तुम्हाला होताना दिसणार नाही झेल सुटण्याच्या. अप्रतिम किशोर असतील, बाळाराम असतील, आजही गंगाराम यांची बॅट बघा काय जबरदस्त ताकद आहे. आणि मला वाटतं मागच्या हंगामातले ते उत्कृष्ट फलंदाज ठरलेले आहेत किशोर मुंडे हे. बॉलर राजेंद्र पाटील आणि कॅच किशोर. न्यू बॅटर मैदानावरती नवनाथ येत आहेत. नॉन स्ट्राईकला कैलास पाटील आहेत. बॉलिंग मार्कवर हरेंद्र पाटील. यावेळेस पंच करतायत मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरवर येऊन चेंडू कव्हर करतायत. काय जबरदस्त फिटनेस आहे. सोमनाथ आहेत बघा. सोमनाथ हे देखील भारदस्त जरूर आहेत पण तरी चपळाई बघा किती वेगाने धावत आले.
लालचंद्र असतील, बिंदास असतील, आकाशन 40 प्लस संघ एक चांगला संघ आहे आणि एक समतोल संघ आपण म्हणू शकतो की या संघाकडे बॅटिंग लाईनअपही खूप चांगला आहे, बॉलर्सही खूप चांगले आहेत, अष्टपैलू खेळाडू देखील या संघामध्ये आहेत. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा, आय थिंक लाईनच्या बाहेर पिचिंग झाली आहे. आणि रमेश म्हात्रे, अच्छा तिथे त्यांचा हात लागलाय, ब्रश झालाय बॉल टाकताना नियमानुसार. नो बॉलचा इशारा आलेला आहे, अगदी अष्टांच्या जाऊन खेटून गोलंदाजी करतात, त्यामुळे कदाचित असं घडलं असावं. फ्रीटचा इशारा पंचांचा आलेला आहे, बघूया फ्रीटवरती कैलास पटी काय करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करतायत, खूप मोठी गॅप आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चार धावांसाठी. आणि या चार धाव्यांनी धावसंख्या धावपळ कधी बघता आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 21. जयेंद्र भोईर, हनुमान, कमलाकर भोईर हे सगळी टीम वाकडांची 40 प्लसची ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जीवापाड मेहनत करतात. आणि मागच्या दोन दिवसामध्ये आपण पाहिलं तर नवापाडा संघ सुपर 3 मध्ये झालाय, क्वालिफाय झाला, आणि त्याचबरोबर उंबारली, तर उंबारली संघाचे खेळाडू जरी जायबंदी झाले असले तरी काल त्यांचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला. आणि आपण नक्कीच प्रार्थना करूया की जे खेळाडू कैलास, मला वाटतं कैलास नाव होतं त्यांचं, ते लवकरात लवकर बरे व्हावे. खरं तर जेव्हा हाडांचा वगैरे हाडांची एखादी इंजुरी होते तर त्याच्यातून सावरताना बराच वेळ लागतो. एखादी दुखापत झाली, रक्त वगैरे निघालं, टाके पडले तर ते लवकर भरतात, पण तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर मुका मार लागला किंवा हाडांना तुमच्या दुखापत झाली तर मग त्यातून रिकवर होता होता बराचसा वेळ जातो. तर चिंचोड्याचा बडा संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 षटक संपलेले आहेत आणि हनुमान घेऊन जातील मैदानात पाणी. खरं एक हनुमान ज्यांनी संजीवनी बुटी घेऊन गेले ते डोंगर उचलला होता, जेव्हा लक्ष्मण खरं तर त्यांना बाण लागला होता मेघनाथचा, पण आमचे हनुमान हे एक चांगले क्रिकेटर आहेत आणि आता मैदानात ते पाणी घेऊन गेले आहेत. आणि पाणी देखील खरं तर या रगरगत्या उन्हामध्ये संजीवनीचंच काम करत असतं. तर 3 ओव्हरमध्ये आपण धावसंख्या या ठिकाणी बघूया किती झाले आहेत. 27 धावा झालेले आहेत, अजून 12 चेंडू शिल्लक आहेत, 92 टार्गेट आहे, म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथून 65 धावांची गरज असणार आहे 12 चेंडूमध्ये. तर उंबारली आणि नवापाडाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि हे दोन संघ टॉप 3 मध्ये दाखल झाले आहेत. आज 7 मधून 8 मधून एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल आणि त्यातून आपण ड्रॉ करू, त्यातून एका संघाला थेट अंतिम फेरीमध्ये बाय मिळेल आणि एक संघ जे दोन संघ राहतील त्यांना सेमीफायनल खेळावी लागेल. मात्र बघूया संध्याकाळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. 3 षटकानंतर धावा धावफलकावरती 27 आहे आणि नक्कीच कुठेतरी संघ पराभवच्या छायेमध्ये आपण बघतोय. जय गावदेवी शिडोन, शिडोन संघ 40 प्लसमधला एक चांगला संघ आहे, पण आज थोडासा त्यांचा जो संघाचा जो बॅलन्स आहे तो कुठेतरी बिघडला, कारण दोन खेळाडू हे कमी आले त्यांना आणि त्यामुळे ते 9 खेळाडू घेऊन मैदानावर उतरले. प्रयत्न केला, खरं तर पॉवर प्लेचा जो नियम आहे त्यामध्ये 2 खेळाडू सीमारेषेजवळ, एक तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 तर असायला हवेत, पण एकही खेळाडू नसल्या कारणाने तिथून तो फायदा आगासांनीच घेतलाच आणि ती सुरुवात चांगली मिळाली म्हणून तिथून तो आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यांनी शेवटही खूप चांगला केला फिनिश. आणि गंगाराम मुंडे यांच्याबद्दल काय सांगू, त्यांनी सातत्याने स्वतःला सिद्ध केले, एक अत्यंत घातक फलंदाज आहे त्या गंगाराम मुंडे. 45 धावा केलेले आहेत आपण बघू शकाल आणि चेंडू फक्त घेतले होते 14 आणि त्यामध्ये 4 षटकार 4 चौकार सामील होते. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, तिथे चंद्रकांत यांची मिसफील्ड, झेल कठीण होता पण चेंडू अडवता आला. नितीन या ठिकाणी इशारा करतायत 4 धावांचा. किशोर मुंडे बॉलिंग मार्कवर आहेत आणि मला वाटतं गतवर्षीचे बेस्ट बॉलर आहेत मागच्या हंगामाचे. आणि या ज्या टी शर्ट तुम्ही बघतायत ना, गंगाराम मुंडे, किशोर मुंडे यांच्या
अंगावर ज्या टी शर्ट आहेत ना, खरं तर हा सन्मान आहे. त्यांनी मागच्या वर्षी जे काही जो काही परफॉर्मन्स दिलेला आहे चांगला, आणि त्याच मोबदल्यात त्यांना टी शर्ट मिळालेला आहे. टी शर्ट तर प्रत्येकाने परिधान केलं आहे, पण हा टी शर्ट खरं तर नक्कीच त्यांचा सन्मान वाढवणार आहे. आणि गतवर्षी 50 गडी त्यांनी बाद केले होते आणि गंगाराम मुंडे यांनी 632 जावा केल्या होत्या. क्या बात आहे, अप्रतिम कामगिरी. इतर संघांची जरी आपण कंपॅरिझन केलं तरी माझ्याकडे जी लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये त्या पेजवरती भरपूर संघ आहेत, त्यामध्ये किशोर मुंडे 50 विकेट घेणारे हे एकमेव गोलंदाज दिसत आहेत. ही मी एका पेजची गोष्ट सांगतोय, भरपूर खेळाडू असतील की ज्यांनी 63 गडी देखील बाद केलेले आहेत आणि खेळाडू आहेत. देसाईचे खेळाडू आहेत आणि अशोक पाटील आम्हाला ही माहिती देतील. साई म्हात्रे आणि टॉपर आहे बॅटरचा, आणि बॅटिंग मध्येही बघा 1000 जास्त धावा, 1191 आणि 63 विकेट साई म्हात्रेचे, म्हणजे ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो, अष्टपैलू कामगिरी. या दरम्यान आणखीन एक गडी बाद होतोय, फलंदाज बाद झालेला यावेळेस नवनाथ. बॉलिंग मार्कवर किशोर, सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे. नक्कीच शेडोचे समर्थक अजिबात खुश नसतील, कारण 92 धावांचं टार्गेट त्यांना चेस करायचं होतं आणि गोलंदाजीमध्ये भरपूर धावा खर्च करण्यात आल्या आणि त्यामुळेच हे मोठं टार्गेट त्यांच्या समोर आपल्याला बघायला मिळालं. किशोर मुंडे यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने, सुंदर चेंडू होता ब्लॉक हॉलमध्ये, फक्त स्टीअर केले, रक्षात्मक पद्धतीने खेळले, बॅटचा फेस उघडला, चेंडू गलीच्या दिशेने गेलेले. नि बॅटर मैदानावरती येत आहेत संतोष म्हात्रे. दोन संतोष आहेत, एक संतोष पाटील आहेत आणि एक संतोष म्हात्रे. एक संतोष पाटील जे तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत आणि संतोष म्हात्रे 8 क्रमांकावरती आले आहेत. यावेळेस मात्र चेंडू मागे जातोय, आपण औपचारिकता म्हणू शकतो. आणि चिंचवड्याचा पाडा संघ या ठिकाणी आला आहे, त्यांनाही शुभेच्छा देऊया. त्यांच्यासमोर एक नौका संघ यंदाच्या हंगामातील अंतारली संघ खेळणार, मैत्री 11 अंतारली. बघूया पुढची लढत असणार आहे आणि त्यानंतर तिसरी लढत आजच्या दिवसात असेल आई 40+ नावाळी आणि एदुडने 40+ यामध्ये असणार आहे तिसरी लढत. आज सगळ्या संघांनी आम्हाला प्लेज कॉपरेट करा वेळेच्या बाबतीत, कारण 9 कव्हर करायचे आहेत. पहिली मॅच थोडीशी उशिराने चालू झाली, 9:35 ॲक्च्युली 9 आपल्याला सुरू करायची होती, लास्टला 9:15 चाललं असतं, पण 9 आपल्याला कव्हर करायचे आहेत कारण हिवाळ्याचे दिवस आहे. सूर्यास्त लवकर होतं आपण पाहिलं तर, 5 हळूहळू सूर्यास्ताला जात असतो आणि काळोख पडत असतो, त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी नाही. आपण उन्हाळ्यात आपण 10-11 हे कव्हर करू शकतो आणि त्यात 40+ म्हटलं की प्रत्येकाला वेळ घ्यावा लागतो, असं एकदम स्पीडअप प्रत्येकाला खरं तर खेळता येत नाही, स्पीडअप करता येत नाही, त्यामुळे वेळ जास्त खर्च होत असतो. आणि त्यात आपण पाहिजे पहिलीच मॅच ही हाय स्कोरिंग झाली, एकदम 91 रिवर्स खेळायचा प्रयत्न कैलास पाटील बाद होत आहेत. आणखीन एक गडी जाईल तंबूच्या दिशेने, न्यू बॅटर मैदानात येत आहेत प्रदीप. डाव संख्या धावपळ कधी बघतो आपण, 35 आमचे ऑफिशियल स्कोर अशोक पाटील, अत्यंत महत्त्वाची आणि खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती 40+ ग्रामीण संघटनेने दिलेली आहे आणि फार कठीण जॉब आहे. आम्ही म्हणतो की खरं तर नुसतं स्कोरिंग नाही करायचं, तर प्रत्येक खेळाडूची जी वर्षभराची जी कामगिरी आहे ती देखील त्यांना नक्कीच त्याची नोंद करावी लागते, कोणी किती धावा केल्यात. तर आणखीन एक फलंदाज बाद झालाय, तर एकूण घडी किती बाद झाल्यात आम्हाला या ठिकाणी सांगतील. 7 आय थिंक हिट विकेट झाले का, बोल्ड झालेत. तर बॉल
स्टनवरती याठिकाणी थोडा बेसला ब्रश करून गेला आणि बेस खाली पडल्या. गतवर्षीचा पूर्णपणे लेखाजोखा आमच्यासमोर या ठिकाणी सादर केला अशोक पाटील यांनी. गतवर्षी 23 अर्धशतकं झाली, त्या 17 खेळाडूंनी केले 23 अर्धशतकं. हॅट्रिकचा आपण विचार केला तर 24 हॅट्रिक झाले आहेत, ते 22 खेळाडूंनी केलेले आहेत. निधाव षटकं हे आपण बघितले तर 11 गतवर्षी आणि एकूण सामने बरोबरीमध्ये सुटले 8 आणि ऑलआउट होणारे संघ 3 होते. आणि एकूण स्पर्धा गतवर्षी आपण पाहिल्या तर 38 स्पर्धा झाल्या 40+ यावर्षी कदाचित 40 पुढे जाईल हा आकडा. हो यावेळेस आणि काय फक्त औपचारिकता शेष आहे, त्यामुळे आपण बघितलं तर षटक या ठिकाणी सुरू आहे. अंतिम षटक सुरू आहे, गंगाराम मुंडे अष्टपैलू आहेत. डक केलंय, वाईट बॉल आहे, डोक्याच्या वरून गेलाय. एकूण दिवस आपण मध्ये 98 दिवस स्पर्धा 40+ झाल्या. एकूण हा मागच्या वार्षिक हा पूर्णपणे लेखाजोखा आहे 2022-2023 हा. फुलटॉस मागेही क्षेत्ररक्षक तयार नव्हते, दक्ष नव्हते. आणि या 4 धावा येतात, पंचांचा इशारा येतोय. आणि गतवर्षी एकूण सामने 809 झाले, बायच्या रूपाने धाव येते. रमेश म्हात्रे आम्हाला इशारा करतात. आणि एकूण धावा आपण बघितलं तर 62,296 धावा, एकूण विकेट 4,663 आणि एकूण पारितोषिक विजय क्रमांक म्हणजे एकूण टोटल पारितोषिक फर्स्ट सेकंड थर्ड जे काय असतील ते 97 आहेत. क्या बात आहे, खूप चांगला जॉब आहे. आणि नक्कीच खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दरवर्षी दिली जाते. बॅटची कडा लागून चेंडू मागे येतोय, फायनलच्या दिशेने एकच धाव मिळेल. या षटकातील एकूण चेंडू झाले 5, एक चेंडू षटक, एक चेंडू शेष, एक बॉल वाईड बॉल आहे. लास्ट टू गो, 1-2 गो. ओ यावेळेस वाईड बॉल, मॅच गंगारामजी मुंडे यायचं लवकर आपण.